हॅलो फ्रेंड्स, युवोल्युशन हब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक चांगली बातमी आलेली आहे. ती म्हणजे मोदी गव्हर्नमेंटने बेरोजगारीच्या मुद्द्याला खूप गंभीरपणे घेतल्याचं आपल्याला दिसतं आहे. कारण शासनाने नुकतीच 1,40,000 पदांसाठीच्या जाहिरातीची नवीन घोषणा केलेली आहे. हो मित्रांनो, 1,40,000 एवढ्या मोठ्या प्रमाणात लवकरच भरती निघणार आहे आणि ती भरती निघणार आहे रेल्वे खात्यामध्ये. आत्ताच आपण ग्रुप सी आणि ग्रुप डीच्या भरतीचा फॉर्म भरला असेल, त्यात ग्रुप सीच्या 60,000 जागा आणि ग्रुप डीच्या जवळपास 62,000 जागांसाठी जी जाहिरात निघाली होती त्याच्या व्यतिरिक्त अजून जाहिरात येणार असल्याचं रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी डिक्लेअर केलेलं आहे. या भरतीचं स्वरूप थोडक्यात बघू. त्यात महिलांना 50% आरक्षण देण्याची घोषणा या भरतीच्या अनुषंगाने रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी केलेली आहे. तर मिशन 2019 निवडणुकांना डोळ्यासमोर ठेवून मोदी गव्हर्नमेंटने हा महत्त्वाचा निर्णय घेतल्याचं बोललं जात आहे. आणि त्याचाच एक भाग म्हणजे रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी बिहारमधील ठिकाणी एका कार्यक्रमात 1,40,000 नवीन पदांसाठी जाहिरात काढणार असल्याचं सांगितलं आहे. पियुष गोयल यांनी जाहिरातीबद्दल काही गोष्टी सांगितल्या, त्या आपण बघूया स्टेप बाय स्टेप. जवळपास 1,40,000 पदांचं डिस्ट्रीब्युशन असं असेल, त्यात 10,000 जागा RPF जवानांसाठी असतील. रेल्वे पोलीस फोर्समध्ये 10,000 जागा काढणार आहेत आणि 1,30,000 जागा ज्या आहेत त्या वर्ग 3, वर्ग 4 व विविध पदांसाठी त्या जागा असणार आहेत. आणि त्यात 50% महिलांना आरक्षण असेल, हे सगळ्यांनी लक्षात घ्यावं. महिलांसाठी ही खूप चांगली संधी आहे. आणि या पदांसाठी विशेष म्हणजे कुठल्याही प्रकारचा इंटरव्ह्यू होणार नाही असं त्यांनी सांगितलं आहे. फक्त तुम्हाला कॉम्प्युटर बेस एक्झाम द्यावी लागणार आहे, जी 100 किंवा 200 मार्काची असू शकते. ते जाहिरातीत सविस्तर आपल्याला समजेल. तर विद्यार्थ्यांनी निराश न होता येणाऱ्या परीक्षांसाठी स्वतःला तयार करावे अशी मी सर्वांना विनंती करतो. कारण लक्षात घ्या, वेळ कोणासाठी थांबणार नाही. परीक्षा येतील व निघून जातील. वेळेवर ज्यांचा अभ्यास पूर्ण नसेल त्यांच्यासाठी कितीही मोठी भरती आली तरी सिलेक्शन होणार नाही. कारण ही या ठिकाणी खूप मोठी जीवघेणी स्पर्धा सुरू आहे आणि त्या स्पर्धेच्या युगात तुम्ही वावरत आहात याचं भान असू द्या व लवकरात लवकर अभ्यासाला लागा. रेल्वे भरतीच्या परीक्षेसाठी जी बुक्स लागणार आहेत त्याबद्दलच्या पुस्तकांची काही लिंक्स मी माझ्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. तर रेल्वे भरतीमध्ये ते तुम्हाला उपयोगी पडतील. त्या पुस्तकांच्या आधारे जर अभ्यास केला तर त्या लिंक्स मी व्हिडिओमध्ये देत आहे. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल मित्रांनो, तर याला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब करताना सबस्क्राईबच्या बाजूला असलेली जी बेल आयकन आहे तिला तुम्ही प्रेस करा, जेणेकरून माझे नवीन अपडेट्स, माझ्या व्हिडिओचे नवीन अपडेट्स तुम्हाला वेळोवेळी मिळत राहतील. धन्यवाद.